आलेलो आहोत आणि 2-3 महिन्यापूर्वी या ठिकाणचा जो जयभीम स्तंभ होता तो काही वादग्रस्त लोकांनी तो तोडून टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणचे आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते जागृत कार्यकर्ते होते यांनी पुन्हा तो स्तंभ त्याच ऑफिसरांकडून बांधून घेतला, प्रशासनाकडून बांधून घेतला. त्याचं उद्घाटन आज 26 जानेवारी रोजी देशाच्या 72व्या स्वतंत्र दिनानिमित्त या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी घेण्यात आला आणि तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते हा करण्यात आला. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर या ठिकाणच्या लोकांना आणि आजच्या या दिवशी आज प्रजासत्ताक दिनांच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिला देशाला अशा महामानवांचे नातू या ठिकाणी आलेले आहेत. खरोखर या वर्णीचं भाग्य आहे. आपण भीमराव आंबेडकर साहेबांना विचारूया या ठिकाणी त्यांचं काय मत आहे. साहेब, आपण आज या ठिकाणी आलात, या पठाण साहित्य लोकांना जो तुम्ही संपूर्ण पाठिंबा दिला, ही जी आंबेडकरी चळवळी आहे, चळवळ आहे, या लोकांनी इथे जिवंत ठेवली, तुम्ही काय सांगू शकाल? सर्वप्रथम 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या माध्यमातून आपल्या टीव्हीच्या माध्यमातून वर्णी येथे पठाण चाळ आणि पठाण चाळीची तोडमोड झाली, डेमोलेशन झालं, 150 फॅमिली ह्या रस्त्यावरती आल्या. हे होत असताना जो स्तंभ होता जयभीमचा, पुराणा स्तंभ होता, त्याची देखील मोडतोड येथील प्रशासनाने केली. आजच्या दिवसाचं औचित्य साधून त्यांना मी सपोर्ट देण्यासाठी आज इथे वर्णी येथे आलेलो आहोत. जयभीमच्या स्तंभाचं नूतनीकरण करून घेतलं. ज्यांनी स्तंभ तोडला होता त्यांनाच आंदोलनाच्या माध्यमातून वाकवण्यात आलं आहे. त्यांच्याकडून आज स्तंभ पुन्हा एकदा उभा करण्यात आला हे मी विजय घोषित इच्छितो आणि कार्यकर्त्यांचं देखील अभिनंदन करतो की एवढा मोठा दबाव आंदोलनाच्या मार्फत त्या अधिकाऱ्यांवरती टाकला आणि त्यांच्याकडून करून टाकला. मानवतेच्या दृष्टिकोनातून जे पठाण चाळीतल्या लोकांना विस्थापित करण्यात आलेला जी इमारत तोडून या सगळ्या पठाण चाळीच्या लोकांच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा सगळ्या संघटना आहेत, ज्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. आंदोलनाची गती जास्त आम्ही तीव्र करू, पण त्यांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना तिथेच प्रस्थापित करू असं मी आश्वासित करतो. या ठिकाणी बहुजन आघाडीने जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आताची पकड बघितली आहे, यानंतर तुमचं मुंबईमध्ये काय वाटचाल असणार आहे? मागच्या काही 2 दिवसांपूर्वी आलेले जे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे जे रिझल्ट आहे स्वप्ने ते वंचित बहुजन आघाडीसाठी उत्साहदायक आहे. प्रस्थापित पक्षांना महाराष्ट्रातल्या दाखवून दिलेलं आहे की वंचित आघाडीची अजूनही ताकद महाराष्ट्रभर शाबूत आहे. जास्त आम्हाला प्रसिद्धी दिली नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमामधून आम्ही 270 ग्रामपंचायतीवरती वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवलेला. जिथे जिथे आज आमच्याकडे ग्रामपंचायती आलेल्या आहेत आपल्याला दिसून येईल की येणाऱ्या काळामध्ये त्या आदर्श ग्रामपंचायती म्हणून आम्ही दाखवून देऊ. एवढ्या वर्षामध्ये प्रगती झाली नाही, गावाची प्रगती झाली नाही, विकास झाला नाही, पण वंचित बहुजन आघाडी हे करून दाखवते. हिंगोलीमध्ये आमचे आलेले जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ते दोघेही फॉरेन रिटर्न आहेत, नवरा आणि पत्नी आणि बाळक हे दोघेही फॉरेन रिटर्न आहेत आणि ते खूप मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत. हिंगोली मला वाटतं आम्ही आदर्श गाव म्हणून महाराष्ट्राला दाखवतो.
या ठिकाणी बघा बाबासाहेब आंबेडकर यांची नागपूर स्पष्ट तिथं पुढे येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही बहुजन वंचित आघाडीचं ताकद निर्माण करू आणि प्रशासनाला व्यवस्थित कशा पद्धतीने काम करता येईल हे दाखवलंय. त्याचप्रमाणे बहुजन वंचित आघाडीने त्यांचे जे निवडून आलेले सदस्य आहेत हे सदस्य आदर्श गोळ कशा पद्धतीने सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांची त्यांचे सगळ्याची कुटुंब आहेत 151 जी कुटुंब आहेत त्या सर्वांना घर देण्याचं या ठिकाणी त्यांनी मान्य केलं. मी व्ही आर न्यूज डॉट मधून आंदोलनाचे प्रमुख मनोज मरकांडे साहेब या ठिकाणी आहे. आपण त्यांना विचारूया ही जी त्यांनी लढाई लढली आणि यशस्वी सुद्धा केली त्याबद्दल त्यांना काय वाटतंय आपण विचारूया. मनोज साहेब, आपण लढाई सुरुवात केली होती आणि ती यशस्वी रित्या तुम्ही पार पाडली त्याबद्दल आपण काय सांगतो. ऍक्च्युली पठाण चाळ जी आहे ही चवळीची चाळ आहे, त्यामुळे आमचं नातं तिथे होतं आणि आमचा सहभागी असेल. तिथे 151 घर असलेली जी चाळ ती पहिल्यांदा इथे डिमोलिश केली आणि त्यांना बेघर करण्यात आलं. ते सुद्धा आंदोलन आम्ही घेऊन त्या सर्व लोकांना त्या जागेवरती प्रस्थापित केलेलं आहे, परंतु प्रश्न सुटलेला नाही. त्याच्यानंतर हा पठाण चाळीने जो स्तंभ उभारला होता, जवळजवळ आज त्याला 30 ते 40 वर्षे झाली, ह्या स्तंभावरती सुद्धा BMCच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि कोणालाही विश्वासच न घेता अचानक आले, बुलडोजर चालवला आणि निघून गेले. हे ज्यावेळेस आम्हाला नावं समजली त्यावेळेस महानगरपालिकेतील काही अधिकारी वॉर्ड ऑफिसरच्या नकळत म्हणा किंवा त्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. त्याच्यानंतर आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं की ही कारवाई कुठल्या हेतूने झालेली आहे, त्या हेतू त्यांचा स्पष्ट आम्हाला समजल्यानंतर आम्ही ताबडतोब आंबेडकरी जनतेला इथं आवाहन केलं, इथल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि आम्ही एक मोठा असा मार्च जो आहे तो जी दक्षिण विभाग वॉर्ड ऑफिसवरती आम्ही तिथे घेतला. अनिल उघडे साहेब वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्लीचे सुखलाल वरते साहेब त्या मीटिंगला जातीने उपस्थित राहून हा इथे वर्लीमध्ये उद्रेक होऊ नये आणि पुन्हा वर्ली एक वेगळ्या मार्गावरती जाऊ नये म्हणून सर्वांनीच मिळून तिथली मधली भूमिका घेतली. संबंधित दोन अधिकाऱ्यांवरती तिथे कारवाई करण्यात आली आणि त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिसरने आश्वासन दिलं की आजच्या आजच आम्ही ह्या स्तंभाचं काम रिपीट चालू करत आहोत आणि त्याप्रमाणे आज हा जयवीर स्तंभ जो आहे आपल्या समोर हा इथे उभा झालेला आहे. आम्ही औचित्य एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचं साधत असताना संविधान दिवस आज आहे, प्रजासत्ताक दिन दिवस आहे, बाबासाहेबांनी लोकशाही आपल्याला दिलेली आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन हा आपला अधिकार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून झालेला हा स्तंभ हा त्याच दिवशी उद्घाटन व्हावं असं आंबेडकरी जनतेची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने आज माननीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या ते स्वतः उद्घाटन म्हणून आम्ही आज इथे आणलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या स्तंभाचं उद्घाटन झालेलं आहे. आजच्या आपल्या VR न्यूजच्या माध्यमातून मी एक या प्रस्थापित लोकांना की ज्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये जो काही वेगळा विचार चाललेला आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की आंबेडकर चळवळीकडे बघत असताना आपण कुठली टेढी भावना ठेवून बघू नये. आम्ही कालही गप्प नव्हतो, आजही गप्प नाही आणि उद्याही गप्प राहणार नाही. आंबेडकर चळवळ का असते हे वर्लीने जगाला दाखवून दिलेलं आहे. तेव्हा विनाकारण इथली शांतता, इथलं असलेलं एकामेकाबद्दलचं भावनिक नातं, इथल्या सर्व समाजाशी, सगळ्या संघटनाशी, सगळ्या पक्षाशी असलेला आमचा एकोपा जो आहे हा एकोपा तोडण्याचं काम कोणीही प्रस्थापितांनी करू नये किंवा तुमच्या जर तसं मेंदूमध्ये असेल तर तो विचार इथे लादण्याचा प्रयत्न करू नये. पुन्हा जर का असा प्रकार कधी घडला तर कदाचित ही वर्लीतले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अक्राळ विक्राळ होते आणि मग थांबवणं तुम्हाला महागात पडेल. कारण पॅन्थरच्या काळामध्ये ज्यावेळेस आंदोलनं व्हायची त्यावेळेस वर्लीला शांत करायला 6 महिने लागले आणि ती भाग आता पुन्हा होऊ नये.
संविधान आहे, शांततेचा मार्ग आहे, न्याय व्यवस्था आहे, हक्क आहे, स्वतंत्रता आहे, ह्या सगळ्या मूल्यांचं इथे जतन करण्याचं काम आम्ही आंबेडकरी जनता करत आहोत. तेव्हा कुठलंही काही करत असताना तिथल्या प्रस्थापित जे कोण असतील, मंडळ असतील, संस्था असतील, त्यांना विचारत घ्यावं आणि त्या विचाराच्या माध्यमातून तिथे एकत्रित बसून तिथला निर्णय घ्यावा. अशा कुठल्या कारवाया किंवा वेगळा विचार इथे वर्लीमध्ये आणून आमच्यामध्ये तेढं निर्माण करू नये असं मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून जाहीररित्या इथे मांडत आहे. या ठिकाणी मनोज साहेबांनी अत्यंत आणि चांगला सल्ला दिला आहे की आंबेडकर जनता ही आज ही शांत नाही आहे, उद्याही नसणार, आणि जर का कोणाच्या डोक्यामध्ये असं काही जर चालत असेल की आंबेडकर जनतेचा पुन्हा हाल अपेष्टा सहन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू तर ते इथे होणार नाही. आंबेडकर जनता जागृत आहे आणि जागृतच राहील असं या ठिकाणी या स्तंभ आणि या संबंधांचं जे आंदोलन आहे त्यांनी यशस्वी केलेलं आहे. या ठिकाणी मी त्यांना vrnews.in च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.